आज आपण व्हेज नॉन व्हेज भाजी करता, काळ्या मसाल्याच्या भाजीला येसूर मसाला कसा बनवतात ते पाहूया। येसूर मसाला बनवण्याकरता आपल्याला हे तीन पदार्थ मुख्य घ्यायचे आहेत आणि या वाटीने मी मोजून घेतलेले आहेत। तर एक वाटी मी बाजरी घेतलेली आहे, अर्धी वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मी तांदूळ घेतले। तांदूळ आपल्याला कमी घ्यायचे, तांदळामुळे आपली भाजी घट्ट होते म्हणून तांदळाचं प्रमाण कमी आहे। तर आपल्याला हे तीनही पदार्थ छान भाजून याचं मिक्सरमध्ये पीठ बनवून घ्यायचं आहे। मी या मापाचे छोटे छोटे असे 4-5 कांदे उभे बारीक कापून घेतलेले आहेत आणि उन्हामध्ये 2 दिवस छान कडक सुकून घेतलेले आहेत। आणि सुकलेला कांदा मी या बाउलमध्ये घेतलेला आहे, छान सुकलेला आहे आपला कांदा, कुरकुर असा वाजतोय तो। आपल्याला हा कांदा वाळवल्यामुळं याचा फायदा एकच होतो की याचा उग्र वास निघून जातो आणि हा मसाला भाजीमध्ये खूप छान हा कांदा लागतो। याशिवाय मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत, त्यानंतर 4-5 लवंगा घेतलेले आहेत आणि 5-6 काळे मिरे घेतलेले आहेत। तर लवंगा आणि मिरे अगदी कमी घ्यायचे आहेत। त्यानंतर येसूरमध्ये घालण्याकरता मी 1-4 कांड्या लसूण असा चोळून घेतलेला आहे आणि 2 छोटे छोटे असे आल्याचे तुकडे घेतले दाखे। तर आपण मिक्सरमध्ये आलं लसूण पेस्ट बनवणार आहोत आणि थोडी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। कढई छान आता गरम झालेली आहे, तर सर्वात प्रथम आपण ही बाजरी छान भाजून घेणार आहोत। आपली बाजरी छान भाजत आहे, चटचट आवाज येतोय। आणि कलरसुद्धा आपल्या बाजरीचा बदललेला आहे, आता मी हिला काढून घेते। आता आपण हरभरा डाळ भाजून घेऊया। तर हरभरा डाळीला पण आपल्याला त्याचप्रमाणे असे स्पॉट पडेपर्यंत आणि खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आपली डाळ छान भाजून झालेली आहे आणि तिला असे ब्लॅक स्पॉट पडलेले आहेत आणि सुगंध पण छान येतो आहे। आता आपण हिला काढून घेऊया। आता आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत, तर तांदूळसुद्धा आपल्याला त्याच्या अशा मुरमुऱ्या तयार होईपर्यंत भाजायचे आहेत। आपले तांदूळ छान भाजलेले आहेत आणि खूप असे मुरमुऱ्यासारखे फुललेले आहेत, सुगंध पण खरपूस येतोय। आता आपण यांना काढून घेऊया। आता त्याचप्रमाणे आपल्याला हे धनेसुद्धा असे भाजून घ्यायचे आहेत। धने भाजतानासुद्धा असा चटचट आवाज येतोय आणि सुगंध पण खूप छान येतोय, यावरून आपण ओळखायचं की आपले धणे भाजलेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। आता आपण हे लवंग आणि मिरे यांनासुद्धा हलकंसं भाजून घेऊया। आपले लवंग आणि मिरे छान भाजलेले आहेत, त्यांचा असा आकार पण मोठा झाला आहे आणि सुगंध पण येतोय। आता आपण यांना काढून घेऊया। आता आपल्याला हा वाळलेला कांदा आहे यालासुद्धा तेल न घालता गरम कढईमध्ये थोडासा लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा छान असा लालसर भाजून झालेला आहे, त्याला आपल्याला असं दाबूदाबू भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन छान भाजतो। आता आपण या कांद्याला काढून घेऊया। कांद्याप्रमाणे आपल्याला हे सुकं खोबरंसुद्धा हलकंसं भाजून घ्यायचं आहे। अगदी 1 मिनिटातच आपलं खोबरं भाजल्या जातं। आपलं खोबरं छान लालसर भाजून झालेलं आहे आणि मी हे सर्व येसूराचे पदार्थ भाजण्याकरता थेंबरसुद्धा तेल वापरलेलं नाही आहे। आता आपण या खोबऱ्याला काढून घेऊया। भाजलेल्या सर्व जिन्सा मी या ताटात काढल्यात, मिक्सरमध्ये याला छान बारीक करून पीठ बनवून घेऊया। खोबरं आणि कांदा आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता अशाच प्रकारे कोरडा बारीक भुकटी करून घ्यायची आहे त्याची। येसूर मसाला मिक्सरमध्ये वाटून मी या बाउलमध्ये काढलेला आहे, तर हा कांदा खोबरं मसाला मी एकत्र वाटलेला आहे।
आणि या तीनही मसाल्यामध्ये मी थेंबरसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे. त्यानंतर आले लसूण पेस्ट ही सुद्धा पाणी न घालता वाटलेली आहे. आणि हा आपला यसूर, यसूर म्हणजे बाजरी, हरभरा डाळ, तांदूळ, धणे याचं हे मिक्सरमध्ये मी अगदी बारीक पीठ बनवून घेतलेलं आहे. यसूर मसाला कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला 2 चमचे ही यसूर मसाला पावडर या प्लेटमध्ये घालायची आहे. त्यानंतर आपल्याला ही आले लसूण एकत्र केलेलं घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कांदा आणि खोबरं बारीक केलेला मसाला घ्यायचा आहे. आता आपण या यसूर मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला आपण पातळ करून घेणार आहोत. मी यसूर मसाल्यामध्ये पाणी घालून आता त्याला छान असं पातळ करून घेते हाताने. हाताने बारीक केल्यामुळं ते व्यवस्थित असं घट्ट बनतं आणि एकजीव बनतं. आता आपण मसाला कसा वापरायचा ते पाहूया. तर सर्वात प्रथम भाजी फोडणीला घालण्याआधी त्यामध्ये आपल्याला हे आले आणि लसूण याची ही पेस्ट घालायची आहे. त्यानंतर आपल्याला हा कांदा खोबरं मसाला घालायचा आहे आणि याला तेलामध्ये छान परतू परतू घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची भाजीमध्ये. आणि आपल्या भाजीला उकळी आल्यानंतर हे यसूर मसाला छान असा हलवून त्या उकळीमध्ये पाण्यात ओतायचा आहे. यसूर मसाला घातल्यानंतर आपली भाजी घट्ट होते आणि खूप टेस्टी बनते. तर हा मसाला तुम्ही व्हेज आणि नॉनव्हेज भाजी करता काळ्या मसाल्याच्या भाजीला सर्रास वापरू शकता. खूपच टेस्टी भाजी बनते आपली. आपला हा यसूर मसाला भाजीमध्ये घालण्याकरता रेडी आहे. आणि हो, हा ग्रामीण भागातला यसूर मसाला आहे. तुम्ही हा व्हेज नॉनव्हेज भाजी करता नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.